कोल्हापूरमध्ये अपहरण झालेल्या मुलाचा शोध लागला, संशयित महिलेस अटक। आईवडिलांची आठवणीत असल्यानं मुलानं एका व्यक्तीच्या मोबाईलवरून घरी फोन केला आणि नेमका पत्ता समजला। कोल्हापूर येथील कनाननगर इथून अपहरण झालेल्या दोन मुलांचा सोमवार दिनांक 4 रोजी हैदराबादमध्ये शोध लागला। भीमा मोहन कुचकोरवी वय 12 आणि रुपाली नितीन खाडे वय 11 दोघे राहणार कानननगर कोल्हापूर। या दोघांची सुटका करून पोलिसांनी अपहरण करणारी महिला काजल सुधाकर सूर्यवंशी वय 35 राहणार कानननगर कोल्हापूर हिला अटक केली आहे। काजल हिने भीक मागण्यासाठी 27 ऑगस्टला दोन्ही मुलांचं अपहरण केलं होतं। शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित अपहरणकर्ती महिला काजल सूर्यवंशी कानननगर येथे राहत होती। स्टेशन रोडवर भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेनं खाऊ देण्याचं आमिष दाखवून भीमा कुचकोरवी आणि रुपाली खाडे यांना फूस लावून 27 ऑगस्टला दुपारी रेल्वे स्टेशनला नेलं। त्यानंतर तिघे रेल्वेने हैदराबादला गेले। तिथे रेल्वे स्टेशनसह परिसरात मुलांना भीक मागायला लावलं। दिवसभरात भीक मागून मिळालेले पैसे ती मुलांकडून काढून घेत होती। आईवडिलांची आठवणीत असल्यानं भीमा याने रविवार दिनांक 3 रोजी रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या अब्दुल मुसा या व्यक्तीच्या मोबाईलवरून घरी फोन केला। या फोनमुळं मुलं हैदराबादमध्ये असल्याचं समजलं। पालकांनी तातडीनं यांची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली। स्थानिकांच्या मदतीनं मुलांचा शोध अपहरत मुलांची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण कॉन्स्टेबल लखन पाटील आणि विशाखा पाटील यांचं पथक तातडीनं रविवारी हैदराबादकडे रवाना झालं। अब्दुल मुसा यांच्या मदतीनं सोमवारी हैदराबाद रेल्वे स्टेशन परिसरात अपहरत मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं। पोलिसांनी संशयित महिला काजल हिला अटक करून दोन्ही मुलांची सुटका केली आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।